बे, माझ्या बाळाचा जन्म अशा वातावरणात नाही होऊ शकत. मला जावं लागेल. थांब, तू काय करतेस अप्पे? अर्जुन, आता जर मी थांबले तर दंगल नाही थांबणार. अप्पे, अगं स्वतःचा बाळाचा विचार कर अप्पे जरा तू. अर्जुन, तू माझ्यासोबत आहेस, मला काही होणार नाही. अप्पे, लोक सगळीकडून दगड मारतायत अप्पे. अर्जुन, आपण दोघ जण सोबत असताना काही होऊ शकत नाही आपल्याला. अप्पे, तू थांब प्लीज. अर्जुन, मी आधीच माझा एक भाऊ गमवलाय, आता मी दुसरा भाऊ नाही गमवू शकत. अप्पे, मी दिप्याला वाचवतो शोधतो. अर्जुन, आधी दंगल थांबवली पाहिजे त्यासाठी. अप्पे अप्पे अप्पे, लोक लोक ऐकणार नाहीत. अप्पे अप्पे, माझं ऐक जरा तू. अर्जुन, आता लोकांना थांबावंच लागणार आहे. अप्पे, तुला शपथ आहे माझी. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्ही ड्युटीवर आहात हे विसरू नका. यस मॅडम. भावना, कसल्या भावना हो? कुठल्या भावना? कशा असतात त्या? भावना दुखवल्यात, तुमच्या भावना दुखवल्या म्हणून म्हणून तुम्ही एवढं नुकसान केलं. पार शहराची राख रांगोळी केली तुम्ही, घरं उद्ध्वस्त केली, कुटुंब उद्ध्वस्त केली. ही दुकानं जाळताय तुम्ही, माणसांचं नुकसान करताय. भावना दुखवल्यात म्हणे, एवढ्या नाजूक आहेत आपल्या भावना? मॅडम, विषमच्या श्रद्धेचा आहे. श्रद्धा? माणसाच्या माणुसकीवर विश्वास ठेवणं ही श्रद्धा मला माहिती होती. एखाद्याला निस्वार्थीपणानं मदत करणं ही श्रद्धा मला माहिती हो. आपल्या सगळ्यांचे वरचे कपडे आहेत, पण आतला माणूस एक आहे ही श्रद्धा मला माहिती होती. एकमेकांच्या जीवावर उठणं ही श्रद्धा आहे. अहो, आपण श्रद्धेपुढे नतमस्तक होतो ना का? हे असा एकमेकांच्या जीवावर उठतो. या दंगलीची आग ना एक दिवस भडकते, पण त्याचे चटके आयुष्यभर माणसांना सोसावे लागतात. भावना दुखावल्यात म्हणे. आणि त्या लोकांच्या भावनांचं काय ज्यांची घरं तुम्ही तुम्ही उद्ध्वस्त केली आहेत? ज्या कुटुंबातल्या एका तरण्या ताठा माणसाला तुम्ही तुम्ही दुखापत पोहोचवलीये. एका बाईच्या नवऱ्याला तुम्ही जखमी केलंय. ही अशी ही अशी दुकानं जाळताय तुम्ही, त्यांचं नुकसान झालं, त्यांच्या भावनांचं काय? भावना दुखवल्या त्यांच्या. ताई, तुम्ही मारा की मारा, एकमेकांना मारा, डोकी फोडा एकमेकांची. आपण जो फोटो तुम्हाला मिळालाय तो खरा आहे का खोटा याची किमान शहानिशा तरी करा. हे धड दिलंय ना देवानी, त्याच्यावरचं डोकं तरी वापरा किमान. कोणीतरी फोटो पाठवला तुम्हाला खरं वाटलं, मारत सुटलंय. नाही, मी म्हणते खरंच मारा. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही हे सगळं करून हे वातावरण शांत होईल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जर दगड उचलला तर समोरचा व्यक्ती दगड उचलणार. तुम्ही जर आग लावली तर समोरचा व्यक्ती आग लावणार. या आगीचे चटके तुम्हाला आयुष्यभर सहन करावे लागतील, दुसरं काही होणार नाही. या अशा जखमांना भरून निघणारच नाही. आणि जर परत तुमच्या भावना दुखवल्या गेल्या तर तुम्ही परत तेच करणार. बाळा, तुला आज अजून एक नवीन गोष्ट शिकवते. बाळा, देवानी ना माणसांना भावना आणि मेंदू दोन्ही पण दिले, आणि प्राण्यांना फक्त मेंदू दिला, भावना नाही. असं ना मी माझ्या शाळेत शिकले होते, पण मी आज तुला जरा वेगळं शिकवते. बाळा, तू जन्माला येशील ना तेव्हा भावना घेऊन जन्माला येऊ नको, कारण त्या जर का असं माणसांचं नुकसान करणार असतील तर काय कामाच्या त्या भावना? सुषमा, सुषमा, अगं असं काय येण्यासारखं करतेस ग? किती वाजले बघा की दिप्याचा अजून पत्ता नाही. सुषमा, त्याला काय झालं तर नसेल ना? मी आधीच माझा एक पोरग गमवला, आता दुसऱ्याला काय झालं ना तर जीवच जाईल माझं. ए भाई, काय पण बोलू नकोस, तू पाणी पे बरं आधी जरा. आज काय करतेस? रात्रीपासून काय खाल्लं नाहीस आणि आता पाणी बी नको म्हणतेस? मला माझा पोरग सुखरूप आणून द्या, मला अजून काही नको. अगं, आता आप्पी अर्जुन दोघ बी आहेत ना तिकडच,
सापडं लाग दिप्या. मला तर आप्पेची लय काळजी वाटते बघा. पोटूशी पोर आहे, कशाला गेली असेल तिकडे दंगलीत. का आप्पी ठीक आहे, माझं गायतोंडींची बोलणं झाले. आणि माझं दिप्या, दिप्या कुठे आहे? आज काय करतीस आता? हे बघ, तिथं दंगल असेल त्यामुळे तो जिथं असेल तिथनं बाहेर चालत असेल ना, बाकी काय? नाही बस बस बस, तुमची कारण नको तर तुम्हाला. ए काय तर काय बोलतीस का सुष्मे? हे बघ, तू जरा पाणी पी. घड्याळाचा काटा जसं पुढं पुढं सरकतोय ना, तसं माझा जीवाचा थरक फुडतोय. आता बघितलं का अक्का, एवढंच डोक्यात घेऊन बसली. एवढंच एवढंच वाटत तुम्हाला? तिथं माझं पोरग दंगलीत अडकलाय, तिथं काय कळना झालंय. मग मी काय विचार करू? हा तुम्हाला काय आहे का, काय वाटत तुम्हाला? सुष्मे शांत हो, बघू तू शांत हो बाई. हे बघ बापू, तुम्ही एकदा फोन लावून बघा की काय माहिती मिळते का. हे बघ सुष्मे, बापू फोन लावतायला. आता तू पाणी पी बघू. पी आग जरा पाणी. आता करतात फोन बापू. मी बघतो काहीतरी, तू तू पाणी पी बर. दिवस उजाडायच्या आत माझा पोरगा मला इथे पाहिजे बस. येईल येईल की दिप्या? आपल्या आप्पीस त्याला परत घेऊन येईल, मग तर झालं ना. सुष्मे नको एवढी काळजी करूस, पी पाणी पी बाई थोडस. देवा काय बी कर, पण दिप्या ना आप्पीला काय बी नाही झालं पाहिजे. नायकड सापडलं म्हणजे इथं शोधलं पाहिजे ना. एक काम करशील तुम्ही, सरकारी दवाखान्यात जा, सगळ्या वॉर्ड मध्ये चेक कर, सगळ्या डिपार्टमेंट मध्ये चेक कर. मी काय म्हणतोय कळतं ना तुला? सगळीकडे चेक कर. हा साहेब. आणि बघ, काय जरी कळलं ना तरी मला मेसेज कर, फोन करू नको. आप्पी आजूबाजूला असेल, मला फोन उचलता येणार नाही. हो साहेब, मी लागतो का? मला भीती वाटते रे, दिप्याला काही झालं असेल तर. आप्पे बघ, काय झालं नसेल. हे बघ अर्जुन, त्याला काही करून शोधावं लागेल आपल्याला. तुला कळतंय का, मी मम्मी समोर जाऊ शकणार नाही, मी तिला तोंडच दाखवू शकणार नाही. अर्जुन आयुष्य दिप्याला काही झालं नसेल. हे बघ, दिप्या आपला तेवढा हुशार आहे. अगं पण असं ऐकत कसं इथे सापडलं मग त्याचं? अगं धावपळीत पडलं असेल. तू नको ना जास्त विचार करू. तू एक काम कर, तू जरा शांत बस. तू शांत राहा, मी बघतो काय सापडते काल. झालं ना अर्जुन, हा दिप्याचा शूज आहे. अर्जुन हा दिप्याचा शूज आहे. आता इथे ऐकत अर्जुन, त्याला कळतंय का आपण त्याला शोधूय की त्याला काही झालं असेल तर. अर्जुन, अरे इथे सगळीच मोडतोड झाली रे. अहो मॅडम, इथूनच या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. आणि साहेब, अहो इथं कोणच नसणार आहे. चिंचुके, आपण इथं शोधून तर बघू ना. आपे तू थांब. हा काय इकडे तर काय नाही का? अरे अर्जुन असं कसं, आपण दिप्याला शोधलं पाहिजे. अर्जुन कुठेतरी लपून बसला असेल तर? त्याला असं वाटेल आपली दिदी एवढी कलेक्टर आहे तरी आपल्याला शोधू शकली नाही. अर्जुन काहीतरी कर की. आप्पे आप्पे, असं काय विचार करू नको, थांब आपण बघू त्याला. बघू दिप्या आता. अर्जुन, दिप्याचा आई रे का? बघू अर्जुन, हे दिप्याचा आई का? अर्जुन मी म्हणलं ना दिप्याला काहीतरी झालं असणार. काहीतरी विचार करू नको. अगं गायगडबडीत पडलं असेल ऐकड. आणि बघ त्याला काहीच माहित नाही तर उगाच कशाला अंदाज बांधायचे काहीतरी. अर्जुन नाही अरे दिप्याचा ऐकड तू. पहा आप्पी आमची कलेक्टरचे सर्व एपिसोड्स फक्त Zee5 वर.